पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, सोडून दिलाय व्हाइट बॉल, लवकर हेरलं, अतिरिक्त धाव मिळाली आहे. पुढे येऊन खेळला पुन्हा एकदा ऑफसाइडला, ओ फिल्डर आहेत, तितकं काही नुकसान झालं नाहीये, एक धाव इथे नक्कीच मिळाली. व्हाइट बॉल आलाय, आमंत्र दाबायचा इशारा, फटका चांगला आहे, क्षेत्रक्षण तितकं चांगलं झालं रे, रनआउट. हो, पंचाचं बोट आकाशाच्या दिशेनं, रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात छात पाहिजे, पुन्हा एकदा यावेळेस पासून चेंडू होता आणि एकदा मात्र इथे प्रचंड वेगाने पूर्ण केली, लेग बाय शॉट स्वरूपामध्ये धाव असेल. आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ देखील पूर्ण झालेला आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावत अफल कबर आपल्याला पाहायला मिळतील, 10 रन्स, 10 धावत अफल कबर. चला बॅटर आपण, दहा धावा, 10 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज ड्राईव्ह केला आहे, व्हॉट अ फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण बघा, आतापर्यंत आपण पाहिलं या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे चेंडू अडवले जात आहेत, धाबा संख्या मात्र अतिरिक्त खर्च केल्या जात नाही आहेत फिल्डिंग मधून, गोलंदाजाने मात्र अतिरिक्त खर्च केला होता यापूर्वीच्या षटकात. पुढे येऊन खेळलाय, सुंदर फटका, यावेळेस जास्त दूर राहिले फिल्डर आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अशी फलंदाजी होत राहिली तर गोलंदाजाचं संतुलन जरूर बिघडेल. चौकार तर आलाय, चांगला फटका आपण पाहिला, आता फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आहे, मिड ऑन मिड ऑफ नाहीये कारण लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून झालेली चूक आणि काय करतायत बघा, 1+1 व्हाइट बॉल आणि त्यावरती अतिरिक्त धाव देखील, म्हणजे या दोन धाव आहेत. पंच दोन्ही संघांचं अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, अन्यथा मग आपण बॉल कमी करूया, दोघांचे 3-3 बॉल कमी केले जातील. सूचना मॅनेजमेंट कमिटीची आहे, बॉलिंग टीम आपला देखील जर 12 पण आला 3 बॉल तुम्हाला देखील कमी होतील. येस सर अंपायर, रॉकेट शॉट, गोळीचा वेगानं मिड विकेटच्या बाहेर.
22 22 धावत अफल का परत सागर आलाय. वेगवान होता, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, कट करायचा होता, संपर्कात आला नाही, डॉट बॉल आलाय. गुड कम बॅक, गुड कम बॅक, कम बॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मॅजेस्टिक वुल्सा देखील आहे. सागर सुंदर गोलंदाजी करतोय, सुपर सागर, अनबिलिव्हेबल सागर, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. व्हेरी गुड बॉलिंग. वन साइडला खेळायचा होता यावेळेस, कदाचित स्पर्श आहे का नाही पंच सांगतायत. लेग स्टंपच्या बाहेरून आहे व्हाईट बॉल. अतिरिक्त रन पुढे आलाय. पुन्हा विकेट किपर कडून बघा किती वेळा चूक झाली. खरं तर यष्टीरक्षक अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे, आणि जर यष्टीरक्षकाकडून इतक्या मोठ्या प्रमाणावरती चुका होत असेल तर त्या मॅचमध्ये कुठेतरी फलंदाजांना दुसऱ्या 17 बॅटिंग करताना भरपूर अडचणीने सामोरं जावं लागतं. यष्टी उकडली आहे, यष्टी उकडली आहे, क्लीन बोल्ड फलंदाज बाल. वन टू गो. शेवटचा चेंडू या षटकातला. इंटर कांजूर स्थानिक संघाला मात्र आता प्राधान्य दिलंय. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता, फसवलं गेलं. सागरचं हे चांगलं षटक पूर्ण झालंय. सफल सागर इकॉनॉमिकल ठरला. 3 षटकाच्या नंतर धावा 24. चला बॅटर आपण तिकडे जाऊ नका प्लीज. झा 11 चे कर्णधार आपण येऊन आमच्या व्यासपीठावर थांबा. पुढे येऊन खेळलाय. गुड स्टॉप, चांगलं अडवलं चेंडू. रनआउटची संधी होती, थोडा उशीर केला. खरं तर लगेच देणं गरजेचं होतं, थोडा उशीर झाला आणि तिथे एक धाव मिळाली. धावसंख्या 25. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी आहे आणि हो रनआउटची विकेट. लेझी राहिले, नजर हटी दुर्घटना घटी. त्यामुळे सागा वेगा फटक्या खेळण्याचा प्रत्येक श्रीसाय स्पोर्ट्स करतं सर्वात व्यस्त शेड्यूल त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर 3 कॅमेऱ्यांसहित वडाळा विभागामध्ये देखील लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. 3 कॅमेऱ्यांसहित आपण मुंबईकर 9 ट्रॉफी देखील कव्हर करतो आहे. दोन्ही सेटअप व्यस्त आहेत आज.
धावा झाल्यात आता 26. अतिरिक्त मिळेल 1+1 दोन धावा आल्यात. धावा संख्या आता पाहतोय 28 वर. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढे आलाय पुन्हा एकदा सातत्यानं बघा प्रत्येक फलंदाज पुढे.
हे संपाचा ग्रीन सिग्नल आहे. माझ्या दिशेने आपण बघतोय सामन्याला आपण करूया पुन्हा एकदा सर्वात. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मनीष खडपे याच्या स्मरण प्रित्यर्थ मुंबईकर चषक 2024. एकतीस धावांचं टार्गेट आहे. 31 मॅच ला होतं सर्वात. पहिलाच बॉल आणि इथे पहिलाच बॉल वर विकेट. पहिलाच बॉल वर विकेट मिळत असताना आपण पाहतोय फलंदाज होईल बा. नवीन फलंदाज मैदानाच्या आत्मा दाखल झालेला आहे. यावेळेस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे. पुन्हा एकदा खाली राहिलाय. यावेळेस डॉट बॉल आहे. यावेळेस कोणत्या प्रकारची अतिरिक्त धाव मिळणार नाही. या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे गरज होती का, गरज होती का खरं तर एक धाव तरी ते मिळाले. कदाचित हात मध्ये आला नसता तर मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता. पुन्हा एकदा हवेत खेळलेत आणि या फटक्याला जागा नाही आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये नो बॉल तर आहे. पंचाचा इशारा आला नो बॉलचा पण विकेट. Oh, bad chase with the play on.
पहिल्या ओव्हर नंतर 3 धावा आपण पाहतोय दाफल काबर. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, डॉट बॉल आला आहे. ओनो बॉल, आउट कॉल, बॉल अवे. तनी झेल देखील ड्रॉप घेतला असता तरी नुकसान फारसं काही झालं नसतं, कारण नो बॉल आहे. नाही टीमसाठी रिव्ह्यू कोणताही नाही आहे, पंचांना डाऊटफुल असेल तर ते घेऊ शकतात. टीम रिव्ह्यू नाही आहे. धावसंख्या आपण पहिली तर आता 5 वर. यावेळेस देखील आपण पाहतोय थोडी गडबड झाली पॉईंटला, पण एक धाव इथे घेतली गेली आहे. सिंगल धावसंख्या 6 वर. 31 टार्गेट आहे, 6 झालेले आहेत. मोठे फटके भरपूर आता इथं महत्त्वाचे आहेत, म्हणजे चौकार येणं आता इथनं भरपूर इम्पॉर्टंट झालेलं आहे. कारण सध्याच्या घडीला जे आपण पाहतो ना चित्र, की धावसंख्या बनत नाही आहे. 31 धावांचं मापक टार्गेट, पण ते लक्ष देखील पार करण्यासाठी आता इथं प्रयत्न फाट करावे लागतील. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 3 आल्यात. हलक्या त्याने खेळला गेला. पुन्हा एकदा मागे आपण पाहतो, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कदाचित दुसरी मिळेल. हो बघता बघता 2 पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावसंख्या पुढे मला तर वाटतंय ते नवीन फलंदाज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ते चाललेले आहेत. आणि जशा आता यष्टीरक्षण करताना धावा अतिरिक्त सोडल्या, तशा वसूल देखील करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पुढे सरसाबळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड झाले, चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. 1-2-4 चौकार. आता जलद गतीने जलद वेगाने धावा बनतायत. 12 धावा. चेंडू 4 झालेले आहेत, 2 शिल्लक आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. कोणत असत्यार सापड्याने घेऊन काढल्या. पुन्हा चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय सध्या. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत. यतीशला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने तो खेळतोय. समजदारीचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकदा तर पूर्ण केला, दुसरा धावायचा प्रयत्न यतीनचा नाही होता, पण त्याला मिळाले नाही. एकच धाव इथे मिळते. षटक 2 पूर्ण, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक असे ते 12 आणि 12 बॉलमध्ये करायच्या धावा. तर त्या एकंदरीत 17. 12 बॉल 17 धावा. गोलंदाजी मार्कवर रोहित आलाय. रोहितने मात्र वाईट बॉलने सुरुवात केली. 17 करायच्या होत्या,
अतिरिक्त मिळाली 16 करायच्या आहेत, 12-16 समीकरण तितकं काही कठीण नाही आहे. प्रत्येक षटकामध्ये एक चौकार तुम्हाला शोधायचा आहे, पण त्या चौकारासाठी संघर्ष आहे. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू सावताला आपण पाहतो. रोहित पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एका दुःखा सिंगल डबल न तुमचं धावफलक फक्त पुढे जाईल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला एखादा चांगला फटका शोधायचाच आहे. पुढे आलाय, पुन्हा एकदा ऑन साइडला बवलाय. एकच धाव असेल. धावसंख्या सिंगल नाही पाहतो. आता पुढे आले ती 17-17 वर. हो पुढे आले, हो मैदान सोडावं लागणार आहे. आणि क्रीज जशी सोड नंतर धावा झाल्या 19. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6-6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल ती आता 12 धावांची. 6 बॉल 12. सहा चेंडू 11 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता पुढे आलाय, पुन्हा एकदा वळलो ऑन साइडला, धाव मिळेल एक. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये रन आउट ची विकेट. रन आउट, बिग लॉस मोठा. मिरची समीकरण होत सोडवताना अतिरिक्त धाव मिळाली. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेट देखील, म्हणजे 10 करायच्या आहेत. 10 गरज असताना देखील अतिरिक्त धाव, आता 9 ची गरज. प्रत्येक खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बॉल नंतर मॅच बदलतीये. बदलणार हे समीकरण आहे, बदलणार हे इक्वेशन आहे. प्रचंड उन्हाचा तडाखा देखील आपल्याला पाहायला मिळतोय, पण रगरगत्या उन्हामध्ये एक रगरगती मॅच, गरमागरम मॅच देखील आहे. नो बॉल, पंचांचा लाउड कॉल, नो बॉल. ओ द शोल्डर,
योग्य निर्णय अगदी पंचांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे आता इक्वेशन पुन्हा बदललंय, समीकरणात आपल्याला पाहायला मिळेल 5 चेंडू आणि 9 धावा. नो बॉल ऍड केला का? 5 चेंडू 8 ची गरज आहे. चला हरकत नाही. यावेळेस देखील पुन्हा सोडून दिलाय. दबाव आहे, दबाव आहे. व्हाईट बॉल आलाय. 8 ची गरज होती, अतिरिक्त मिळाली. 7 करायच्यात. 7 धावा 7 धावा. एक चेंडू झालेला येस. जर कोणाचा फोन हरवला असेल तर आपण आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी येऊन संपर्क साधायचा. पहिले खात्री पटवायची आहे आणि मगच आपण तो मोबाईल घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू म्हणून जेव्हा आपण खेळतो तेव्हा पंचाचा प्रत्येक निर्णय असा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडं स्पोर्ट्समॅन स्पिरिट ठेवा. खेळाडू वृत्ती असणं देखील महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्गवर आता निर्भय असेल. सहा बॉल 7 धावा 6 बॉल 7 चा इक्वेशन. विकेट कीपर काय करतात? एकच धाव असेल घोषांकित क्षेत्रामध्ये. म्हणजे आता 5 चेंडू आणि 6 करायच्यात. 5 चेंडू 6 धावाचं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच रंगती आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. प्रत्येक डॉट बॉल दबाव इथनं वाढवेल आणि त्या वाढत्या दबावाखाली खेळायचा फलंदाजानं देखील. आता इथून पुढे सरसावत खेळला गेला फटका. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. चोरटी धाव आहे. एक धाव मात्र इथे मिळाली आहे सिंगलने. धावसंख्या आता पुढे आपण पाहतो टोटल 25 वर. म्हणजे आता 26 धावा धावफलकावर. 3 चेंडू 5 ची गरज आहे. यावेळेस चांगला फटका आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पण आता काय घडलंय पाहायचंय. अडवलंय चेंडूला, अडवलं गेलंय चांगल्या प्रकारे अडवलं गेलंय. म्हणजे आता 2 चेंडू आणि बिजासाठी आपण पाहतोय गरज होती. आता अवघ्या 4 धावांची 2 चेंडू 4 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन चेंडू 4 धावा. सामना आता पूर्णपणे बदलला गेलाय. चांगल्या अवस्थेमध्ये मॅच. 2-4 गरमागरम मॅच. प्रेक्षकांना हवे तशी मॅच एन्जॉय करायला मिळते सध्या.
ओ दोन बॉल चार सिगारस होती, दोन बॉल चार सिगारस होती. व्हाइट बॉल अवांतर धाव. म्हणजे आता पूर्णपणे समीकरण आता बदललंय. आता येणारे चेंडू शिल्लक येते दोन आणि दोन मध्ये करायचा धावा तीन. दोन चारच समीकरण होत, अतिरिक्त धाव मिळाली आणि आता दोन चेंडू तीन धावांची गरज असेल. व्हॉट अ ग्रेट मॅच. पैसा वसूल सामना आलाय, पुढे आला आहे. खरं तर ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईड रिझन मध्ये सेकंडचा कॉल आणि रन आउट. हो फिंगर अप, लूज विकेट. वॉट अ मॅच. एक चेंडू आणि अखेरच्या एका चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे दोन धावांची. एक चेंडू दोन धावा, एक चेंडू दोन धावांची गरज. व्हॉट अ ग्रेट मॅच. फटका चांगला एक तर मिळाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि ते मात्र सामना बरोबरी झालेला आहे. चेसिंग कंपल्सरी हा नियम असल्या कारणास्तव मात्र इथे आपण पाहतोय की गोलंदाजी करत असताना संघाने सामना जिंकलाय. जबरदस्त मॅच. अजय इलेव्हन से कर्ण तर आपण टॉस साठी यायचं आणि दुसऱ्या बाजूला बिहार इलेव्हन आपण देखील या टॉस साठी लगेच टॉस इथे केला जाईल. स्वर्गीय मनीष खडपे यांच्या स्मरणप्रित्यर्थ मुंबईकर नाईन ट्रॉफी 2024